नमस्कार, मी अमित मखरे आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज पुन्हा एकदा आपण एक नवीन विषय घेऊन आज इथे बोलणार आहोत. सोयाबीन प्रोसेसिंग उद्योग म्हणजेच सोयाबीनपासून तयार होणारे वेगवेगळे पदार्थ, त्यापासून जे प्रोडक्ट्स तयार होतात त्या प्रोडक्टला मार्केटमध्ये कशी मागणी आहे, कोणते कोणते प्रोडक्ट्स तयार होतात, त्याला साधारणतः इन्व्हेस्टमेंट काय लागते, मशिनरी कोणत्या कोणत्या लागतात आणि एकंदरीत हा उद्योग कसा आहे, बघत राहा पूर्ण व्हिडिओ. मित्रांनो, हा सोयाबीन प्रोसेसिंग उद्योग आपल्याकडे गेल्या 2-3 वर्षामध्ये हळूहळू सगळ्यांसमोर येत चाललाय. सोयाबीन उद्योगामध्ये प्रामुख्याने म्हणजे दोन वेगवेगळे प्रकार पडतात. एक तेल इंडस्ट्री आहे आणि एक दूध इंडस्ट्री आहे किंवा दुग्धजन्य पदार्थ हा एक प्रकार. आज आपण दुग्धजन्य पदार्थांबद्दल बोलणार आहोत. सोयाबीनपासून सर्वात पहिलं किंवा प्राथमिक प्रॉडक्ट बनतं ते म्हणजे सोयाबीन दूध किंवा सोयाबीनपासून तयार होणारं दूध. आता प्रश्न असा आहे की या सोयाबीन दूध बहुतांशी तुम्ही बऱ्याच वेळा इकडे यूट्यूबवर म्हणा, नेटवरती इकडे तिकडे याविषयी जर प्राथमिक काही माहिती वाचली असेल तर सोयाबीनपासून उत्तम प्रकारचं दूध तयार करता येतं. साधारणतः 400 ग्रॅम सोयाबीनपासून जवळजवळ 2 लिटर दूध तयार होऊ शकतं. आणि जर का त्याच दुधापासून जर पनीर बनवायचं असेल, ज्याला आपल्या इकडे सोयाबीन टोफू असं म्हणतात, हे जर टोफू बनवायचं असेल तर साधारणतः 400 ग्रॅम सोयाबीनपासून 400 ते 500 ग्रॅम टोफू म्हणजे सोयाबीन पनीरसुद्धा तयार होतं. हे जे दूध आहे याला आपल्याकडे फ्लेवर्ड मिल्क म्हणून आता हळूहळू मोठ्या प्रमाणात मागणी वाढत चालली आहे. प्रोटीनयुक्त आहार या कॅटेगरीमध्ये सोयाबीन हा उद्योग येतो. त्यामुळं सोयाबीनपासून तयार होणाऱ्या दुधाला ज्यांना गाईचं किंवा म्हशीचं याचं दूध चालत नाही किंवा पचत नाही त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहार किंवा सर्वोत्तम दूध म्हणून याला आपल्याला म्हणता येईल. प्रधान बऱ्याच वेळा डॉक्टर्स तुमचे न्यूट्रिशनल कन्सल्टंट तुम्हाला सांगतात की प्रोटीनयुक्त आहार घ्या, त्यासाठी सोयाबीन हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. त्यामुळे सोयाबीनचं जर फ्लेवर्ड मिल्क जे आता मार्केटमध्ये काही कंपन्यांनी सुद्धा लॉन्च केलं आहे आणि भारतामध्ये नॉर्थ साईडला म्हणजे वरच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीन दूध लोक पिणं पसंत करतात. आता मुद्दा असा आहे की आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सोयाबीनपासून जेव्हा दूध आपल्याकडे बघितलं जातं तेव्हा लोक किंवा शेतकरी किंवा उद्योजक म्हणतात, अहो सर सगळं आहे त्याच दुधाचं इकडे गोंधळ चालला आहे, कशाला नवीन दुधाची शोध लावता. तेव्हा मग खरोखर याला मार्केट किंवा डिमांडबाबत थोडीशी शंका आपल्याकडे अजून उपस्थित होते. त्यामुळं सोयाबीनच्या दुधापेक्षा सोयाबीनचं जर पनीर आपण बनवलं किंवा सोयाबीन टोफू जर आपण बनवलं तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, रेस्टॉरंट इंडस्ट्री असेल, कॅन्टीन असतील, लग्नकार्य असतील, इथे याला रेग्युलर दुधाच्या पनीरपेक्षा किंवा रेग्युलर म्हशीच्या दुधाच्या पनीरपेक्षा याला एक पर्याय म्हणून आता लोक बघायला लागले. किंबहुना बऱ्याचशा IT इंडस्ट्रीमध्ये, बऱ्याचशा चांगल्या 3-स्टार 4-स्टार 5-स्टार हॉटेल्समध्ये स्पेशली टोफूपासूनसुद्धा बनवलेल्या डिशेस आहेत. त्यामुळं या जर टोफूची मार्केटमध्ये किंमत बघितली आणि आपल्या गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाच्या पनीरची जर किंमत बघितली तर त्यामध्ये तब्बल 70 ते 100 रुपयाचा फरक आहे. म्हणजे सोयाबीनपासून बनवलेला टोफू 120 ते 130 रुपयाच्या आसपास सध्या मार्केटला विकलं जातं. तेच आपल्याकडं रेग्युलर पनीर जे आहे ते 200 रुपयाच्या पुढे आपल्याकडे मार्केटला विकलं जातं. हा झाला याचा मार्केट स्टडी, म्हणजे आपल्याला नक्की मार्केट मिळू शकेल का किंवा याचे हे दोन प्राथमिक प्रॉडक्ट तयार होतात. या दोन प्रॉडक्टनंतर मग याच्यामध्ये सोया नट्स नावाचा एक प्रकार आहे की सोया चंक्स पण मार्केटमध्ये तुम्ही बघितलेत. हे जे 2-3 उपप्रकार आहेत त्यातला खरं तर चालणारा सगळ्यात जास्त प्रॉडक्ट म्हणजे ते सोया दूध आणि सोया पनीर. जागा जर हा उद्योग सुरू करायचा असेल तर साधारणतः फक्त 1.5 ते 2 गुंठे जागा आपल्याला पुरेशी झाली, ज्यामध्ये आपल्याला रॉ मटेरियल, मशिनरीसाठी म्हणजे प्रक्रिया करण्यासाठी काही जागा, पाण्याची टाकी एक महत्त्वाची आपल्याला आत बांधावी लागते. RO-वाला जर पाणी आपल्याकडे असेल तर पनीरची गुणवत्ता आपल्याला चांगली जोपासता येते, वाढवता येते. त्याचबरोबर आपल्याला तिथे लाईटची सुविधा लागते, त्यामुळे 1.5 ते 2 गुंठे जागा, इलेक्ट्रिसिटीचं सिंगल फेजचं कनेक्शन आणि मशिनरी, ज्या महत्त्वाच्या मशिनरी लागतात त्यामध्ये दूध काढणी यंत्र, पनीर बनवणे यंत्र, त्यामध्ये मग स्टीमर्स काही येतात, त्यानंतर पाण्याची टाकी, RO-चं मशीन, त्यानंतर भांडी लागतात वेगवेगळी आपल्याला आणि हे सगळं पनीर तयार झाल्यानंतर इवन त्यासाठी ठेवण्यासाठी डीप फ्रीजर लागतो. हा डीप फ्रीजर नंतर आपल्याला पॅकिंग करण्यासाठी, कारण एवढ्यात जर तुम्ही पॅकिंग बघितलं असेल पनीरचं तर व्हॅक्युम पॅकिंग मशीन येतं जे पूर्ण सील पॅक आपल्याला पॅकिंग करता येतं. हे पॅकिंग मशीन असा जर का मशिनरीचं सेटअप आपण गेलं तर साधारणतः 3 ते 4 लाख रुपये आपल्याला मॅन्युअल बेस्ड मशीन, म्हणजे अगदी सेमी ऑटोमॅटिक नाही निघणार पण मॅन्युअल मशीन आपल्याला 3 ते 4 लाखामध्ये आपल्याला सुरू होऊ शकतात. साधारणतः एका तासाला
100 लिटर दूध उत्पादन क्षमता या युनिटची असते आणि मग आपण 8 तास 10 तासाचं शेड्यूल केलं तर त्यापटीत ते वाढत जाईल. नक्कीच याच्यामध्ये ॲटोमॅटिक, त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांच्या मशीन्स आहेत, त्यामुळे किंमत कदाचित थोडीफार कमी जास्त होईल, पण एक साधारण सुरुवातीला 3 ते 4 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून हा प्रोजेक्ट चांगल्यापैकी सुरुवात करता येईल. प्रक्रिया सोप्या आहेत, मशिनरीमध्ये सगळी प्रक्रिया असते. रादर दॅन सोयाबीन भिजवावं लागतं, तर नंतर ते मशीनमध्ये वापरलं जातं, त्यापासून दूध काढलं जातं आणि जो सोयाबीनचा जो चौथा शिल्लक राहतो तो आपल्याकडे पशुखाद्यामध्ये सुद्धा वापरला जातो, किंवा पंजाब साईडला आता त्याच्यामध्ये जो ओकरा आहे त्यापासून पराठे वगैरे सुद्धा बनवतात. आपल्याकडे पशुखाद्यामध्ये त्याला चांगल्यापैकी मागणी आहे. तिथेसुद्धा 12 ते 15 रुपये किलो या भावाने ते सोयाबीनचं जे वेस्टेज आपल्याकडे राहतं ते सुद्धा विकलं जातं. म्हणजे 100% भाग आपल्याकडे पूर्णपणे विकला जातो. 30, 35, 40 रुपयाचं सोयाबीन जेव्हा त्याचं पनीर बनतं तेव्हा 100, 120 रुपयाला मार्केटमध्ये रिटेल काउंटरला विकलं जातं. डिस्ट्रीब्युटरला कदाचित आपल्याला काही मार्जिनसुद्धा ठेवावं लागेल या उद्योगामध्ये. हा उद्योग सुरू करण्यासाठी शासनातर्फे काही योजना आहेत, जिल्हा उद्योग केंद्र असेल, कृषी विभाग असेल, नाबार्ड असेल किंवा शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत त्या वेळोवेळी वेगवेगळ्या योजना जाहीर करत असतात, त्यामुळे प्रक्रिया प्रकल्पासाठी साधारणतः 25 ते 50% सबसिडी किंवा शासन प्रोत्साहनपर अनुदान आपल्याला देतं आणि तुमची जर पत असेल तर बँक कर्ज पुरवठासुद्धा होऊ शकतो. हा प्रकल्प जर सुरू करायचा असेल तर डेफिनेटली तुम्ही चावडीमध्ये याविषयी सविस्तर मार्गदर्शन आपल्याकडे केलं जातं, कारण यावर या उद्योगावरती विशेष आपला 2 दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम आहेत. 1 दिवसाचे प्रशिक्षण कार्यक्रम आहेत ज्यांना चावडीच्या प्रशिक्षण कार्यक्रम, कारण युजुअली आपले सध्या तरी प्रशिक्षण कार्यक्रम नगर आणि पुणे लोकेशनला होतात, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला जर सगळ्यांना तिथे येणं शक्य होत नसेल तर आपल्या चावडी.com या वेबसाईटवरती त्याचं एक ईबुकसुद्धा आम्ही तयार केलं आहे आता, की ज्यामध्ये या सर्व प्रक्रियेची माहितीसुद्धा आहे. प्लस तिथे इन्फो ऑन कॉल नावाचं एक प्रोसिजर असते, म्हणजे तुम्ही बुक खरेदी केल्यावरती तुम्हाला त्यानंतर काही डाऊट वाटले तर तुम्ही इन्फो ऑन कॉल करून घेऊन डायरेक्टली माझ्याशी बोलू शकता. म्हणजे तुमच्या ज्या मनातल्या या उद्योगाविषयीच्या शंका असतील त्या आपण फोनवरती सुद्धा डिस्कस करू शकतो. 2 दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात पूर्ण वेळ मी तुमच्यासोबत असतो. जिथे हा प्रकल्प सुरू आहे, जिथे तुमच्यासारख्या एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने हा प्रकल्प सुरू केला आहे, ज्याचं ट्रेनिंगसुद्धा चावडीत झालं आहे, अशा ठिकाणी आपण व्हिजिट करतो, जिथे मशिनरी सेटअप तुम्हाला सगळा बघता येतो आणि मग तुम्ही 2 दिवसाच्या प्रशिक्षणानंतर स्वतःचा पूर्ण वेळ हा क्षमतेचा उद्योग सुरू करू शकता. महाराष्ट्रामध्ये याला प्रचंड मागणी आहे. पुणे असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, मुंबई असेल, जिथे हॉटेल इंडस्ट्री आहे तिथे या उद्योगाला भरपूर सारे चांगले दिवस आहेत. त्यामुळं मराठी लोकांनी स्पेशली याचा विचार करावा, कारण कच्च्या मालाचं उत्पादन आपल्याकडे भरपूर होतं. त्या सोयाबीनवरती जर ही प्रक्रिया झाली आणि घरगुती छोट्या स्वरूपात जर हे उद्योग सुरू झाले तर नक्कीच तुम्हाला एक मोठा आदर्श इथे उभा करता येईल, स्वतःला रोजगाराचं एक नवीन माध्यम उभं करता येईल. अपेक्षा करतो आजची ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा, खाली तिथे बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि जर तुम्हाला काही एखाद्या वेगळ्या उद्योगाची माहिती पाहिजे असेल, या उद्योगाविषयी जर काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा कमेंट करा. म्हणजे जसं मी तिथे कमेंट वाचून तुम्हाला उत्तर देत जाईल, तुमच्या डोक्यात एखादा विषय असेल तर त्याविषयी सुद्धा मी माझं मत किंवा माझे सगळे विचार मांडण्याचा प्रयत्न करेन. महाराष्ट्रात असेच उद्योजक घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.